उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या आपल्या भाषणात शिंदेंवर थेट प्रहार केला। यात उद्धव ठाकरे हे पार शिंदेंच्या नातवापर्यंत पोहोचले। नातवावर उद्धव ठाकरेंनी केलेले भाष्य फक्त शिंदेच नाहीत तर त्यांच्या शिंदे गटाच्या जिवारी लागलं। कारण भाषणात उद्धव ठाकरे असं म्हणाले, बाप मुख्यमंत्री, कार्ट खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला, त्याला मोठं तर होऊ द्यात। यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं की तुम्ही माझ्या 1.5 वर्षाच्या नातवाला राजकारणात ओढत आहात, तुम्हाला सांगतो ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तेव्हाच तुमचं अधपतन सुरू झालं। तर शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी जाहीर पत्र लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावलंय। मुख्यमंत्री असताना स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणवत होतात ना, मग कुटुंब प्रमुख असा कोवळ्या जीवांचा बाजार मांडणारा असतो का, असं म्हणत शिंदेंच्या पुत्रानं ठाकरेंना थेट सवाल केला। यानंतर इतर पक्षांमधून सुद्धा ठाकरेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटल्या। शिवसैनिक सोडून स्वतःला मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा शिवसैनिक सोडून स्वतःला पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून स्वतःच्या मुलाला मंत्रीपद, एखाद्या महिला शिवसैनिकेला सोडून स्वतःच्या घरात संपादकपद, माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे 1.5 वर्षाच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतायत। बरं, हे करत असताना त्याच्या आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही की तिला काय वाटलं असेल। शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात। राजकारण इतक्या खालच्या पातळीला याआधी कधी गेलं नव्हतं, आणि ज्यांनी नेलं त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनीही थेट ठाकरेंना सवाल केला। एका लहान बाळाबद्दल अपशब्द वापरणं हे कुठल्या धर्मात आहे, कुठल्या धर्मग्रंथात आहे, कुठल्या हिंदू धर्मग्रंथात आहे? राजकारण काहीही करा, आता मला एवढंच म्हणायचंय का, एवढं आम्ही त्या बाळाला श्रीकृष्ण म्हणू का की शिशुपालाचे जे काही अपराध झाले त्या शिशुपालाचे अपराध संपवण्याकरता श्रीकृष्णाने जन्म घेतला, आम्ही म्हणू का त्या बाळाला श्रीकृष्ण? हा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतोय। फक्त शिंदे गट आणि भाजप नाही तर मनसेने सुद्धा या वादात उडी घेत ठाकरेंवर टीका केली आहे। खोके, गद्दार, खंजीर सगळं समजू शकतो, पण त्या 1.5 वर्षाच्या बाळाचा उल्लेख माननीय बाळासाहेबांना पण आवडला नसता, असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंना टार्गेट केलंय। या सगळ्या टीकेवरती ठाकरे गटाकडनं म्हटलं जात आहे की मग बाळासाहेबांच्या नातवावर टीका होते तेव्हा तुम्ही कुठे असत? पण मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवाचा ठाकरेंकडनं केलेला उल्लेख आणि त्यानंतर तापलेलं राजकारण पाहून हा वाद काही इतक्यात मिटणार नाही हे स्पष्ट झालंय। या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।